Speaker sir, I think our department is not serious about the question asked by the honorable MLAs. My question, if you see under clause B, I ask the detail of total project undertaken by tourism department in Mandarim constituency. Uttara dita astana itli suki asat magajisa Mandre constituency in under this scheme 7 project ghetlet, but answer ditana tyanchyani fakt 4 mention kelet tatutle tetun. Speaker sir, total amount sanction and funds utilized during 2016-17. एक मजेशीर गोष्ट सांगतो स्पीकर सर या डिपार्टमेंटाची. प्रोजेक्ट सँक्शन झाला 4 rupees 2 crores 23. कामाची सुरुवातही करूंक ना, खंय तरी आमच्या एक सीएमान आटी लायल्ल्यान नाल फोडलो. गोष्ट सांगू नाकात, प्रश्न विचारा, म्हणजे टाइम वेस्ट जातो. नाही, आय एम नॉट वेस्टिंग युअर टाइम स्पीकर सर. रियालिटी हाडटा या डिपार्टमेंट तुमच्या समोर विचारात तुम्ही. स्पीकर सर, फंड युटिलाइज सँक्शन 2 crore 23 आणि युटिलाइज 2 crores 23, वॉट इज दीस? 5 रुपये खर्च करू ना, हा नको 2 crore 23 ते पाटियेचे खर्च केले आले. सेकंड स्पीकर सर, 4 प्रोजेक्ट मेन्शन केले, 3 केलेत ना, अँड दॅट प्रोजेक्ट क्रोर्स ऑफ रुपीज. पहिली सुवातीर शिवोलेचे आमचे जंक्शन असा पळय ब्युटिफिकेशन, ते मेन्शन केलं ना, विच कॉस्ट 5 crores 3 lakhs 95. तातल्या भितर आणि एक मजेशीर सांगता गोष्ट स्पीकर सर, या डिपार्टमेंटाची निग्लिजन्सी तुमच्या समोर हाडटा. सँक्शन अमाऊंट 6 crores 47 lakhs, बट टेंडर अमाऊंट 5 crores 3 lakhs. वाय देर इज अ डिफरन्स ऑफ 1 crore 43 lakhs? एकाच प्रोजेक्टाचे डिफरन्स 1 crore 43 lakhs, वॉट इज दिस गोईंग ऑन? स्पीकर सर, ताचे फुडें वता. म्हाका मागीर आमचे ऑनरेबल मिनिस्टरान सांगचे कितें ते. आनी एक प्रोजेक्ट कंस्ट्रक्शन ऑफ फुटपाथ एन्ड एल्युमिनेशन फ्रॉम हरमल तिटो टू भुमिका टेंडर हे पाली, टोटल इस्टिमेटेड कॉस्ट म्हणजे टेंडर क्रॉस 3 crores 82 lakhs. कम्प्लिशन पिरियड सोंपलो मे म्हयन्यान, मे 2017, आजुनूय काम 25% जालें ना. वाय? आनी ताचेर फंड युटिलायज म्हणटा तो ऑलमोस्ट 75%. थर्ड थिंग स्पीकर सर, आनी एक 2 crore 80 lakhs प्रोजेक्ट ब्युटिफिकेशन ऑफ भगवती टेंपल एट मांद्रे, कम्प्लिशन पिरियड जावनय गेलो, 50%ही काम जालें ना. स्पीकर सर, हे असेच जर चालू जवले. आणि इम्पॉर्टंट सांगता तुमकां, हे प्रोजेक्ट सुरू केले अर्धवट आहात, ठीक असा, पण पब्लिक युटिलिटी खातीर जे बीच एरिया असतात, म्हणजे हातून कॉन्स्टिट्युएन्सीन 4 पंचायती कोस्टल बेल्टान येतात, चाराय थंय चेंजिंग रूम टॉयलेट सगळे सगळे मागलात, सँक्शन झाला 4 crores 27 lakhs. वर्क स्टार्ट आसले त्याचे ह्याच्या प्रमाणे, अग्रिमेंटा प्रमाणे. आय गॉट ऑल कॉपीज विथ मी इन द सप्टेंबर 2017. स्पीकर सर, म्हाका जाणून घेवपाक जाय अजूनय ते काम सुरू कित्याक जालें ना. खंय तरी आन्सर मेळटा, सीआरजेडची एनओसी मेळूंक ना. सीआरजेडची जर एनओसी पब्लीक लोकां खातीर जर वर्सान वर्सा मेळना डिपार्टमेंटाक, जाल्यार हांगा एक प्रोजेक्टाक 27 फेब्रुवारी 2017 सीआरजेड क्लियरन्स सर्टिफिकेट मागता, आणि 1 मार्च 2017 क्लियरन्स सर्टिफिकेट दितात. मी सगळे सप्लिमेंट वांगडाच विचारता. हय, कित्याक म्हाका चड कितें डिस्कशन करपाचें ना ताचेर, इम्पॉर्टंट तेंच विचारता हांव. पब्लिका खातीर जी गरज आसा, जी फॉरेन टुरिस्ट येतात, इंडियन टुरिस्ट येतात, बिचाचेर बऱ्या पैकी देवान दिली देणगी आहा, फिरतात, मजा करतात, पण टॉयलेटी वतलो जाल्यार टॉयलेट ना, खंय तरी व्हडयांचो आधार घेवचो पडटा, झाडाचो आधार घेवचो. लेडिसांचे तर सारकेच प्रॉब्लम जाता. एक वर्स सीआरजेड जर परमिशन दिना जाल्यार ह्या प्रोजेक्टान 2 दिसां भितर कशें मेळटा? दीस इज माय इम्पॉर्टंट क्वेश्चन टू यू स्पीकर सर. माननीय मंत्री. स्पीकर सर,
आमचे आमदार सोपटे बाब खंय घुसपला कांय खबर ना. पयले म्हटल्यार एक मिनिट जेन्ना हांव बस आनी आयकात मातसो आन्सर आसा स्पीकर स्पीकर सर हो खंयचे खंय उलयता आनी मागीर उत्तर दिवच्या कडल्यान उत्तर घेता स्पीकर सर. पयली तो उलयलो हरमल टू पाले फुटपाथ हो स्वदेश दर्शनाचे स्किमीचे न्ही, हे आमचे फंड गव्हर्मेंटाचे, त्या फंडातल्यान काम चाललं. स्पीकर सर भगवती टेम्पलही तसेच आमचे स्टेट गव्हर्मेंटाचे चाललेले. आता तुवें जो क्वेश्चन विचारला तो मांद्रेचो न्ही, ऑल गोवा लेवलाचे विचारला. आता आयक बस आनी अख्ख्या गोंयान आमी कितें केला ते आयक बस आनी. स्पीकर सर स्वदेश दर्शन वन आमकां एमाउंट सँक्शन जाला 99.98 करोड, एमाउंट रिलीज जाला 49.64 करोड, खर्च आमी केला 46.28 करोड. हेजे भितर आसा अंजुना बीच डॅवलपमेंट चर्चिले आयक, अंजुना बीच डॅवलपमेंट एरिया 13,600 स्क्वेअर मिटर, कार पार्किंगा खातीर 150 कार्स, बस पार्किंगा खातीर 26 बसीस, इस्टिमेट जाला 18.66 करोड, 60% काम कंप्लीट जाला, 11 करोड पावले. सेकेंड फूट ब्रिज हँडीकॅप फ्रेंडली एक्सेस एल्युमिनेशन अक्रॉस क्रॅक एट जुनूसवाडा बीच अँड सायकल ट्रॅक फ्रॉम चोपडे सर्कल टू मोरजी तुझे आयकत, इस्टिमेट जाला 7.93 करोड, खर्च जाला 3.85 करोड, कांय भिवू नाका, कंप्लीट काम जाता मार्चान 2018. जायना म्हाका विचार आयक, मागीर विचार रे, हें दिलें न्ही तुका, आजून 18 कंप्लीट जातलें न्ही तुजें. मोरजी खीण डॅवलॉपमेंट बोटींग पार्क एंड वे सायड फेसिलिटी वीथ हॉटेल रेस्टॉरंट इस्टिमेट जाला 5.03 करोड, खर्च जाला 4.80 करोड, 95% काम कंप्लीट जाला, 5% उरला. अश्वे बीच पार्किंग इस्टिमेट 80 लॅक्स, खर्च जाला 66.57, 98% काम कंप्लीट. डेवलपमेंट ऑफ कलंगूट बीच वीथ पार्किंग फेसिलिटी ऑफ आमचो मायकल खंय, एल्युमिनेशन हँडीकॅप फ्रेंडली एक्सेस फ्रॉम पार्किंग टू बीच इस्टिमेट 8.94 करोड्स, खर्च जाला 4.23 करोड्स. कांदोली बीच कार पार्किंगाचे 174 कार्स जातल्यो, बस पार्किंग फॉर 10 बसीस जातल्यो, बायक्स 300 जातल्यो, गार्डन थंय जातलें 2,300 स्क्वेअर मिटर भितर. कलंगूट कार्स पार्किंग करचे खातीर 130 आसात, बस 22 थंय रावतल्यो, एरिया 9,000 स्क्वेअर किलोमीटर आसा. पब्लीक इन्फ्रास्ट्रक्चर इस्टिमेट जाला 7.44 करोड्स, खर्च जाला 3.42. टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर्स तेजे भितर येतलें कितें, टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर्स एट कांदोली बागा 44% कंप्लीट काम जालें, 46% टू स्टार्ट एट, तें सांग तुका मास्टर कांय बी नाका तुजें सुद्दां जाल्लें हय, टू स्टार्ट एट टेरेखोल वागातोर स्टार्ट जातलें काम आतां कलंगूट पर्यंत. टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर म्हळ्यार टुरिस्ट इन्फॉर्मेशन ऑफीस जातलें, टुरिस्ट पुलीस जातले तें ऑफीस तेंचें, सेमिनार शॉप जातले, फर्स्ट एड जातली, ड्रिंकींग वॉटर फेसिलिटी जातले, सायनबोर्ड जातले. आतां नॉर्थ गोवा सगळे सायनबोर्ड कंप्लीट जाल्ले, टॉयलेट ब्लॉक्स जेंट्स लेडीज टॉयलेट ड्रिंकींग वॉटर चेंजींग रूम इस्टिमेट 14.58 करोड्स, खर्च जाला 14.71 करोड्स. तेजे भितर ग्रीन टॉयलेट ब्लॉक वीथ 40 KLD सेवरेज ट्रिटमेंट प्लांट, मागीर तुगे शॉवर रूम 4, चेंजींग रूम 4, लेडीज जेंट्स टॉयलेट 4, हँडीकॅप टॉयलेट. आतां कामाची सुरवात आसा कांदोलीम बागा, बागा टिटो बीच, अंजुना बीच, अश्वे बीच. वर्क टू स्टार आफ्टर CRZ म्हण तें बागातोर, मांद्रे, जनुसवाडा, आरंबोल, केरी, हेका अजून आमकां CRZ परमिशन दिवं. आमची लागल्या आमची खटपट चल्ल्या, टुरिजम डिपार्टमेंट रात दीस काम करता,
ही कामां फुडें व्हरपाक, कारण आमची एकच इच्छा हर एक टॉयलेटाक, हर एक बिचाचे टॉयलेट चेंजींग रूम जावचें म्हणून. पूण त्रास जाता. थंय एन जी टी मुखार येता, सी आर जेड मुखार येता. आमचो सीएमान खास मिटींग दवरली हेजे खातीर की सी आर जेडाचे हाकपाक वयतलो, खंय वयतलो काय म्हणून. बिचार गेले इतलो त्रास जाता टॉयलेटान हेंचो संडासाचो की विचार नाका, कितें करतली बायल आनी हें लागता आमच्या मनाक. आनी तेजे खातीर रात दीस आमी काम करतात. हें मेळ्ळ्या शिवाय करूं शकना. पार्सेकरान सुरवात केल्या, पूण आमी करतले काम. हेजे खातीर ह्यो हर एक आमदाराक सरपंचाक घेवन आमी मिटींग घेतल्यो की हो जो इशू आहा ट्युरिजम इशू, हो तुमी ओपोजिशनाचो आनी हेजो म्हणून दोन नाका पर्सनल असो, हो आमचो सगळ्यांचो इशू आसा, सगळ्या आमदारांचो आसा. हेजे खातीर आमी सगळ्यांनी काम करपाक जाय. आनी हो जो मेजर प्रॉब्लेम आहा तो कसो सॉल्व करप, हेजे खातीर कित तरी आयडिया दिया, कित तरी एडवायस दिया. खंय म्हणलें, कितें म्हणलें, हेंच चालू. आरे हें जाय आमकां, गोंय जाय एक शान. गोंय म्हणटा तें अख्खे वर्ल्डान फेमस आहा. लोक गोंयान येवपाक रावतात. आनी त्यो फेसिलिटी आमी दिवपाचो आमी प्रयत्न करपाक जाय. म्हणून सोपटेक एक मिनीट आयक मरे, मागीर उलय रे, आयक रे, तूं जें उलयलें तें ह्या स्किमी अंडर येना. आरे हांगा ज्यो आहा ह्यो सीप कोस्टल बेल्ट जो आहा तो डेव्हलप करपाक. मान्य मंत्री सर, राव मरे, हांवें सगळे प्रश्न वांगडाच विचारूं नाका म्हटलेले, वांगडाच उत्तर दिवपाक लागलें. सगळे प्रश्न वांगडा विचारले पळय न्ही, थंय ती चूक जाली. तुमी एक एक विचारपाचो, हांवें तुमकां तेन्नाच सांगलेले एक एक विचारात म्हणून. आतां आयक मातसो फुडलें. सेफ्टी अँड सेक्युरिटी, आमी सीसीटीव्ही आयक मरे. स्पीकर सर, स्पीकर सर, बाब्बास मान्य मंत्री थोडक्यात सांगा. चर्चिल बाब्बास रिप्लाय रिप्लाय मंत्री स्पीकर बसात फुड्या मरे. आता सी फी नंबर फर्स्ट फेज सांगता, ही सेकंड फेज उरल्या. राव सगळे बेस्ट उलय नाका, सगळे स्वदेश दर्शनाचेरच उलयात मान्य मंत्री. आणि स्वदेश दर्शनाचेच उलयता हांव, दुसरे उलयना त्याच्या भाषेन. तो आमच्या फंडाचे उलयता. सीसीटीव्ही कॅमेराज आणि वायफाय हेजे खातीर इस्टिमेट आमचो 360 आमी ऑलरेडी केल्लो आहा. कलांगूट, कांदोली, बागा, अंजुना पार्किंग एरिया, पार्किंग जे एरिया आहा आणि एंट्रन्स टू बीचीस वील हॅव बी सीसीटीव्ही कॅमेराज अँड फ्री वायफाय. सीसीटीव्ही वर्क ऑलरेडी हे काम कंप्लीट जाल्लें आहा. वायफाय जे आहा ते आमी वील बी डन थ्रू BSNL. आतां एक व्हडलें म्हत्वाचें जें आहा, GIS मॅपींग ऑफ गोवा हेजो इस्टिमेट 1.37 करोड आसा. सरकार सगळे गोंयचे GIS मॅपींग करतले. तेजे भितर आमकां कंप्युटर, मोबायलचेर, हॉटेल, रेस्टॉरंट, टुरिस्ट स्पॉट आनी पुलीस स्टेशन हे सगळे डिटेल तेजेर मेळटले. आनी हेजे खातीर आमी टेंडर केला काम. सिटींग अरेंजमेंट, सोलर पॅनल्स, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इस्टिमेट 2.62 करोड्स, एक्सपेंडिचर 3.50. आतां तूं म्हणटलो हेजो इस्टिमेट आहा 2.62 आनी खर्च केला तुवें म्हणटलो 3.50 कसो काय म्हणून. हो आमी तो डिपार्टमेंट थंय पयशे दिता, स्वदेश दर्शनाचो येता आनी आमचोय पयसो आमी दिता आनी ते काम करूंक येतात. हेजे बद्दल पर्सनल आमचो CM इंट्रस्ट घालता की एक डॅवलप जावपाक जाय गोंय कोस्टल बेल्टाचे. सोलर लायट्स कंप्लीट जाल्ल्या, वर्क कंप्लीटेड. डस्टबीन घेवन बिचार आमी दवरलेल्या. बँचीस टुरिस्ट स्पॉट आसा थंय दिल्यात. सिल्वेराकूय दिल्यात आमी बँचीस. आग्वादा फोर्ट एक बरो करपाचो आमी ठरयलेलो आसा. तेजे खातीर 27 करोड आमी इस्टिमेट केल्लो आसा. आग्वादचो इतिहासीक हो किल्लो डॅवलप करप सरकारा मुखार सरला. सरकार सावथ गोंयचे सांगता तेंकां. तसो जेल आनी हे सगळे फ्रिडम फायटराक कॉन्फिडन्सान घेवन, गोंयकाराक कॉन्फिडन्सान घेवन आमी काम करतले. स्वदेश दर्शन 2 हो अमाउंट सँक्शन जाला 99.35 करोड. सगळे मिळून हे 200 करोड जाले. आतां सध्या अमाउंट रिलीज जाला 19.87 करोड. रुवादी आवरेम क्रिकचो डॅव्हलपमेंट इस्टिमेट 41.96 करोड. हो स्टार्ट जाला, आतां इस्टिमेट केला, अजून काम स्टार्ट जावंक ना.
मंत्री टू द पॉइंट सांगात हां टूरिझम पार्क घेतले बोटिंग सगळे सांगतं मरे गोयन की चाललं ते त्यांना कळपा नका साहेब स्पीकर सर थोडक्यात थोडक्यात सांगात ऐकपाचे त्यांच्यानी पासून डोरबा जाय तो उलोपा जाणार सर आय हॅव स्पेसिफिकली आज फॉर मांद्रेम कॉन्स्टिट्युएंसी स्पीकर गोवा स्वदेश दर्शन स्कीम घेतले ज्याने तुम्ही ओ स्वदेश दर्शन हे स्वदेश दर्शन सगळे तसे दोनापॉल जेटी डेव्हलपमेंट करपाचे केला एस्टिमेट अंडर प्रिपरेशन असा कोलवा बनावली हे दोन्ही आम्ही डेव्हलप करतात त्याच्या भीतर फुटपाथ एलिमिनेशन टॉयलेट इन्फॉर्मेशन सेंटर झाले त्यांचं ते समाधानी आहात तुम्ही सांगलेल्या त्या उत्तराचे स्पीकर सर आता लेटेस्ट पोझिशन तुमचं सगळ्यांक अने मंत्री म्हाका दिसता ते समाधानी आहात त्यांना दुसरो प्रश्न किती जाल्यार पटकन विचारू नाही म्हाका चड वेस्ट करपाचो ना टाइम हांवें मांद्रेचे मागला न्हय माझे क्वेश्चन थंयच रावले आन्सर भलतेच दिता स्पीकर सर आता स्पीकर सर मिनिट त्याका सांगलेले हा स्पीकर सर कळला काय ना क्वेश्चनची रिप्लाय मिनिस्टर कडे सारखे येणार बजेट स्पीच केले पण जाता अरे विरोधी पक्षाचे अन्य मंत्री क्वेश्चन जर गोयचो विचारलो जाल्यार त्याचो मांद्रे क्वेश्चन अन्य मंत्री क्वेश्चन किती विचारलो तेजी बसून घ्यात दोन मिनिटात बसून घ्यात अभिजोर ना ना स्पीकर सर त्याने मांद्र्याचोच क्वेश्चन विचारपाक असलो अन्य मंत्री गोयचे क्वेश्चन विचारले अन्य मंत्री म्हाकाय कळ्ळें आणि सभा सगळ्या सभागृहाक कळलेले असा की तुम्ही सामके डायनामिक मिनिस्टर्स असतात तुम्ही बरे काम करतात त्या खातीर म्हाका दिसता उत्तर सगळ्यांक कळलेले असा मातशें बसून घ्यात म्हाका सभागृहाचो कामकाज चड एकाच उत्तराचेर घालोवपाचो ना पण त्याका सांगपाक गरज ना न्ही ना ना आनीक ना बसात तुम्ही बसात स्पीकर सर स्पीकर मेळटले स्पीकर सर मान्य चर्चिल बसून घ्यात चर्चिलाचे एकच उत्तर दिता स्पीकर सर एक दोन मिनटात मागे कोलवा बीच आणि बाणावली बीच हेचे परमिशन ऑलरेडी आमकां सगळ्या बाबतीत मेळलेलं आहा टेंडर त्याचा फॉलो झाला आहा आणि रोखडेच काम स्टार्ट जातले काबा बसून घ्यात सर स्पीकर सर हा एक विषय मुद्दम सांगता म्हणून आवश्यकता प्रश्न स्पेसिफीक असून जाय प्रश्न जेव्हा तुम्ही 50 गजाली रेज करता त्यांना मागीर आमच्याकडे मिनिस्टर असतात जे 100 गजालीचे उत्तर देतले हा त्यांना कंट्रोलही करतो ना कारण त्याने प्रश्न सगळ्यात जो प्रश्न आशिले 3 गजाली किती आल्यो आणि माननीय सभासद बसून घेऊचे माननीय सभासद बसून घेऊचे प्लीज प्रश्न त्यामुळे स्पेसिफिक असण्याची गरज आहे ताणे जर तू प्रश्न विचारलेले हे 3 गोष्टी ज्यो झाले म्हणता त्यो 3 गोष्टींचे किरें जाल्यार ताजे उत्तर एका लायनीन आशिल्ले त्यो 3 गोष्टी स्वदेश दर्शनान येना त्यो गोवा गव्हर्मेंटाच्या टुरिझम डेव्हलपमेंटाच्या ताका वेगळो प्रश्न विचारा बाकी सगळो हांव रिप्लाय दिना हांव फक्त सांगता त्यामुळे म्हजी विनंती आहा हाऊसाकडे आणि सगळ्या मेंबराकडे दे हॅव टू बी व्हेरी स्पेसिफीक सो दॅट स्पेसिफीक रिप्लाय कॅन बी गिव्हन हाऊसाचो टायम गरज नसताना मागीर प्रत्येक सभासदा प्रत्येक सभासदान त्या खातीर हांवें वदळीत सांगलें तुम्ही सगळे सप्लिमेंट वांगडा विचारू नकात तुम्ही पर्टिक्युलर प्रश्न विचारात म्हणून काय त्या खातीर तुमचो स्पेसिफीक प्रश्न किती तो विचारात दुसरो आणि सोपयात स्पीकर सर हे पळय अजून माय क्वेश्चन वॉज व्हेरी व्हेरी स्पेसिफिक रिलेटेड टू मांद्रे कॉन्स्टिट्युएंसी तुम्ही स्वदेश दर्शन मध्ये हाडले म्हणून चालते आता विचारात स्पीकर सर मिनिस्टरान म्हटले की खंय तरी घुसपाता म्हाका विचारले ऑनरेबल मिनिस्टर हे जे फिगर सांगले पहिली कोस्टल सर्किट म्हणजे हे आहात पळय तेतूर म्हाका रिटर्न आन्सर आहात 70 crores त्यांच्यानी म्हणले 42 crores सेकंड हे सर्किट आहात ते 19 point something crores फकट पडट स्पीकर सर म्हाका विचारायचे दिसता मोरजीम खिंड कम्स अंडर स्वदेश दर्शन आपण तुम्हीच फिगर दिले 5 crores 3 lakhs ऍक्च्युअल ते झालं 6 crore 43 47 माझा क्वेश्चन आसलो व्हॉट इज द वाय देर इज अ डिफरन्स ऑफ 1 crore 43 lakhs आन्सर मेळ ना म्हाका सेकंड क्वेश्चन विचारलो हांवें जी कोस्ट सुरूच करूंक ना अमाऊंट सँक्शन 2 crore 23 ते जुनशेर कितें तरी ब्रिज फाउंडेशन स्टोन आणि फक्त कितें तरी पाटी लागली हांगा फंड युटिलायज डुरींग फुल्ली युटिलायज गेले खंय ते फक्त ते पाटयेक 2 crore 23 lakh गेले काय म्हणटा आन्सर दिवचे अन्य मंत्री स्पेसिफिक त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिवचे एकच एकच रिगार्डिंग सीआरजेड एनओसी जी टॉयलेट बांधपाक चेंजिंग रूम बांधपाक जाय पण अजून पर्यंत कितें मेळना
म्हाका आन्सर दिवचे मान्य मंत्री त्यांच्या स्पेसिफिक प्रश्नांक उत्तर दिवचे तुम्ही स्पीकर सर एस्टिमेट करतात आम्ही पण एक्झॅक्ट कॉस्ट आमकां कितलो जातलो तो कळना तो कॉस्ट वाढटाय असोच जायन रावना किती उलयता म्हणल्या आणि काम वाटतं तसं एस्टिमेटही वाटतं असे कितलेच दाखवून तुका हा तू एकटोच एमएलए मरे जे कळण म्हणलं प्रोजेक्ट अरे डिफरंट नाव 1 crore 43 lakhs प्रोजेक्टार 1 crore 43 lakh रुपये एक्स्ट्रा कसे गेले तुका कसे गेले तुका जाय ते डिटेल दितो मरे हा तू किती गडबडता इतलो एस्टिमेट कॉस्ट 5 crore कसा आसलो 5 crore एस्टिमेट कॉस्ट आणि सर 6.5 crore खर्च कसे जातात ते हा सांगतो मरे तुका तू किती इतलो गडबडून सगळं उठता म्हणजे गडबड तुम्ही करता सभासद तू मंत्री मुख्यमंत्री उलयतात तुम्ही बसून घ्यात काही सगळं गोंधळ हा पळे तो दोन वेगवेगळ्या शब्दा भितर आता दोन जाणे म्हणले आमदारान की 72 crore 47 lakh रुपया आपल्याक उत्तर दिला म्हणून आणि मंत्री म्हणटा 42 crore 57 lakh कितें तरी बरोबर हा 72 crore 57 lakh कितें जाला पळय ते रिलीज जाल्या पयशे सेंटराचे आणि 42 crore कितें आहा पळय ते खर्च जाल्या दोन आकडे वेगवेगळे आसा दोन बोथ कॅनॉट बी कंपेर्ड सेंट्रल गव्हर्नमेंट जशें आमी युटिलायजेशन सर्टिफिकेट दिता तसे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि पैसे रिलीज करतले दे वील मॅच वेन द फायनलिटी कम्स सेकेंडली एस्टिमेट करतकच प्रत्यक्ष खर्च हो टेंडराचे असता कित्याक वाढले हाजे ते पर्टिक्युलर हाजेर एक्सप्लेनेशन दिवपाक येता मेनी टायम एस्टिमेट करता असताना काही गोष्टी घेतलेल्या नसता मागीर टेंडर करता असताना एक्स्ट्रा आयटम वाढता टेंडर करतकच सुद्धा एक एकदा टेंडराक तुका हाय येता रेट सो दीज आर एस्टिमेट कमी आहे म्हणून महाराज झाला जर स्पेसिफिक प्रश्न विचारायचा उत्तर देऊ येतात स्पीकर सर तसेच हा सांगा सोदता की लोकल जे रिक्वायरमेंट हा तो त्यांना कळटा काम स्टार्ट जाता त्यांना आणि एक एक घालतात हे मास कर रे ते मास कर रे म्हणून आणि तेजेर एस्टिमेट वाढत चलतात आणि ते ॲडिशनल वर्क जातात कामात हात घातल्या उपरांत कळटा ह्यो सगळ्यो गोष्टी तसो जाल्लो हा तो तेजेर तू काय भिव नाका जे किती असतलं ते सारखे असतलं थं म्हणल्यार एक पैशाची अंदाधुंदी जावपाक हांव दिवचो ना बाबू आसगांवकर ट्युरिझम मंत्री मंत्री बसात की तोय तू जाणा स्पीकर सर तुका जाणा ट्युरिझमा भितर हांवें मेन मनीस घातल्या ज्याका नॉलेज आहा तांकां सुद्धा ज्याचे भितर तो जीत आसा सारखी इन्क्वायरी करपाक लायता आनी पळोवपाक लायता अन्य सभासद रवी नाईक सर कोण दिता एका दिसान दाखय खंयचे हे दिल्या सीआर जेटीने दिल्यात नाही अरे ते दिल्या एका दिसान दिल्यात एका दिसान चालू असा काम आमचे इंडिव्हिज्युअल दिल्यात म्हणजे पब्लिका खातीर कित्याक दिना एक मिनिट सीआर जेटाचो आणि मंत्री बसून घ्यात त्या एनजीटी कडे आणि मंत्री हंगा हाऊसात आम्ही वडलेशे डिबेट करू शकचे ना ओदळूच प्रश्न आयलो जेटीच्या संदर्भात सीआर जेटान डायरेक्ट एनजीटी ग्रीन ट्रिब्युनलान डायरेक्शन दिला की एप्रिल पर्यंत जोपर्यंत सीआर गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट मॅप जायना रेडी तोपर्यंत कसलीच परमिशन देऊ नका म्हणून आणि हांवें असं उत्तर दिले की वी आर मुव्हींग फॉर सर्टन अर्जंट रिक्वायरमेंट्स गिवींग देम एज अ एक्झम्पशन ते खंय वचपाचे कितें ते आदवोगाद थरयतले बट रिमेंबर वन थींग कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी इज एन इंडिपेंडंट बॉडी इट डज नॉट कम अंडर डायरेक्ट कंट्रोल ऑफ स्टेट गव्हर्नमेंट ओनली मॅनेजमेंट कंट्रोल of administrative control administrative control of the CRZ is with Goa government decision is done by body which is independent amkai jay tashi maka ichcha asli mhanun I cannot influence I can only request them so we are trying to work out wiggle out of this latest judgment also ekad mintan e swadesh darshan pe asa
हे कोस्टल लायन पुरतेंच आनी देवळाचे एरिये जे आसा आमचे फोंड्या बिचोले जावं हांगा काणकोणा हे एरियेक हें लागना म्हणजे फायनान्स फायनान्स मेळपाचे जे तुमी 9000 हे 99 crore रुपीस 200 कोटी हे 200 कोटी सेंट्रलाचे मेळ्ळे स्वदेश दर्शनाक हे एरियेक मेळनाशिल्ले काम तुका ते एरियेक आनी दुसरे म्हण अशे तर 200 कोटी मेळटात हे 200 कोटी आनी ही कामां एकट्याच एका 7 कामां कशी गेली धरसो कंपनी जे आसा तिका 7 कामां कशी गेली धारसो कंपनी ही 7 कामां एकच कंपनी कशी गेली आणि सभासद बसून घेत आणि हितून स्टेटीचे किती फंड आसा काय किती आणि सभासद बसून घेत अशी 200 कोटी मेळटा जाल्यार ड्रेसिंग बिजिंग करपाक जाता रिवरी सगळ्यो बरें आसा हाडिना तुम्ही पैसे अन्य सभासद बसून घेयात स्पीकर सर पर्टिक्युलरली तिकेच उत्तर दियात म्हाका तिसऱ्या प्रश्नाक वचूंक जाय पहिले उत्तर तेजे की सेंट्रलान अशे पैसे दितालो आनी कित्याक घेवं नाका म्हणून जावं ताणें मानले तरी सेंट्रलान आमकां पयशे दिल्या म्हणून सेंट्रल गव्हर्मेंटाचो हात आहा गोंयकारांचेर आनी हे पयशे येवपाक लागल्यात कांय भिवूं नाका आनी हाडटात आनी हाडया तुका जाय जाल्यार आमचो चीफ मिनिस्टर ठाम आहा सारको कांय भिवपाचें तुवें उलोवपाचें तें हाडपाचें कळ्ळें स्पीकर सर दुसरो म्हणटा एकच कॉन्ट्रेक्टराक कित्याक कॉन्ट्रेक्ट दिलें काय म्हणून आ कॉन्ट्रेक्ट कोणा रे प्रोजेक्ट आनी कंपनी बॉम्बे रे कोण लॉस आसा तेका मेळटले न्ही तेजे भितर अंदाजून न्ही कांय ना ते सगळे ऑनलाईन किती हा पळय ते कायद्यान व्यवस्थित तुम्ही ठरवून दिला तुम्ही मरे हे जे हा पळय हे तुम्ही व्यवस्थित ठरवून दिला साधी ते सोपटेने लेटेस्ट पोझिशन ऐकून हा मागेले किती हा ते म्हणून तो उलयलो इतले म्हाका दिसता सारखे खबर नासतना प्रश्न करता सेंट्रल गव्हर्नमेंटाची जी पळय स्वदेश दर्शन स्कीम आहा ताजे 99 point कितें तरी आनी म्हणजे जवळ जवळ 200 कोटी आमकां सँक्शन इन 2 rounds देर कॅन बी मोर एडिशनल सँक्शन ऑल्सो ऑन दीस अन्य सभासद मध्ये उलोचन पर्पजीस अन्य मंत्री एक मिनिट हांव सांगता ह्या स्किमीक सेंट्रल गव्हर्नमेंटान अनेक कन्सल्टंटाचे पॅनल केला डझन भर 2 dozen कितें कन्सल्टंट आहा ताज्या पैकी कोणाकूय सिलेक्ट करपाक येता ही इज ओनली प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट ही इज नॉट कॉन्ट्रेक्टर ताका 2% बी कितें आसतले तातूंत भितर एकूच धाराशो ना देर आर मोर कन्सल्टंट यू कॅनॉट हॅव 10 different कन्सल्टंट बिकॉज दे आर मोस्टली लोकेटेड आउटसायड गोवा इफ यू सिलेक्ट 10 different कन्सल्टंट दे वील हॅव नो ऑफिस हियर अँड दे वील नॉट गीव यू प्रॉपर सर्वीस सो वी गो फॉर 3-4 ऑफ दॅम टर्म्स तांचे सगळ्यांचे एकूच जाल्ले आसता ठरलेले कळ्ळें न्ही धाराशिव म्हणटा फक्त कन्सल्टंट ते कांय खंयचें काम दिवं ना हे कन्सल्टंट स्पीकर सर आनी स्वदेश दर्शन जे आहा हे कोस्टल बेल्टा आहा पळय तेज्या खातीरच आहा दुसरें आनी कांय ना कळ्ळें दुसऱ्या आतां तिसरी फेज करया आनी ताका हाडया आनी कितें स्पीकर सर हे तुमी ताका जाय तितलो रेट वाडोवपाक लायता वाडयले जाल्यार तू कॉन्ट्रेक्टर तुझे इतले ओळखीचे आहा तू पीडब्ल्यूडीचे त्या कॉन्ट्रेक्टरान कोट करपाक लाय कमी घेवपाक लाय जशे ब्रिजाचे सॉल टेस्टिंग एक कंपनी करता मंत्री उत्तर तेंका मेळले आसा बसून घेयात लेटस्ट पोझिशन सांगू तेका बसून घेयात सोपटे बसून घेयात तुम्ही